नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो नीता सोनपाटकी यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते कोणाला प्राधान्य द्यायला हवं याविषयी ते आपल्याला सांगतात की आयुष्यात प्राधान्य कोणाला किंवा कशाला द्यायचं हे आपलं ध्येय मूल्य आणि उद्दिष्टांवर अवलंबून असतं आयुष्यात प्रत्येकाचा प्राधान्यक्रम हा वेगळा असू शकतो पण काही गोष्टींचं महत्त्व ना सर्वसाधारणपणे लक्षात घेणं हे फार गरजेचं आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा आपल्या जीवनाचा पाया आहे आपण निरोगी असलो तरच इतर जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकतो त्याच्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणं हे प्रत्येकासाठी सर्वोच्च प्राधान्य असायलाच हवं त्याचबरोबर दुसरं म्हणजे आध्यात्मिक आणि आत्मिक विकास आत्मिक विकास आपल्याला शांती संतुलन आणि जीवनाचा खऱ्या अर्थाचा अनुभव देतो ध्यान प्रार्थना योग किंवा आपल्याला समर्पित असलेल्या आध्यात्मिक साधनांमधून आत्मज्ञान मिळवण्याला प्राधान्य द्यायला हवं आणि त्यामुळे आपण आपली नाती काम आणि इतर गोष्टींमध्ये शांततेत राहू शकतो तिसरं म्हणजे कुटुंब आणि जवळची माणसं आपलं कुटुंब आणि आपली जवळची माणसं आपल्याला आधार देतात प्रेम देतात आणि आपल्या आयुष्यात प्रेम आणि आधार त्याचबरोबर सुसंवादाची गरज असते त्यामुळे कुटुंबातल्या नात्यांना टिकवणं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे चौथं म्हणजे आपल्या ध्येयांवर आणि स्वप्नांवर काम करणं हे महत्त्वाचं आहे प्रत्येकानं आपलं उद्दिष्ट ठरवायला हवं त्याचा पाठपुरावा करायला हवा मग आपलं शिक्षण आपलं काम कुठल्याही प्रकारचं असेल ध्येय साध्य करण्यासाठी आपण कार्यरत असणं हे फार गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठीचं योगदान आयुष्य फक्त आपलं स्वतःपुरतंच नाहीये आपण समाजाचा भाग असतो त्यामुळे समाजासाठी किंवा इतरांच्या भल्यासाठी काहीतरी आपण चांगलं काम करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य या आहे याला सुद्धा आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे वेळेचं नियोजन करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे कोणत्या गोष्टींना आणि कोणाला कधी किती वेळ द्यायला हवा हे आपण ठरवणं गरजेचं आहे वेळेचं योग्य नियोजन केलं तर आपण सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि उत्तम पद्धतीनं कार्य करू शकतो आर्थिक सुरक्षितता आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळवण्यासाठी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे आणि त्याला सुद्धा प्राधान्य देणं हे फार गरजेचं आहे मंडळी नक्कीच या प्राधान्यक्रमाचा विचार करून आपण त्यावर काम करत गेलो तर नक्कीच शांतता आणि स्थैर्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही मग करून बघायला काय हरकत आहे हो ना तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे